एनसीबी कडून महाराष्ट्रामध्ये एमडी ड्रग्स पुरवणारा ड्रग्स माफिया एनसीबीच्या रडारवर होता. 6 किलो एमडी, 1 किलो मेटामाइन आणि आणखी एक प्रकारचं एक वेगळं ड्रग असे एकूण 12 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. तब्बल 2,80,00,000 रुपयांची रोख रक्कम एनसीबीकडून हस्तगत केली गेली आहे. कालपासून नवी मुंबई, भिवंडी आणि डोंगरी परिसरामध्ये एनसीबीनं धाडसत्र राबवलं आहे. डोंगरी परिसरामध्ये ड्रग्सचं उत्पादन करणाऱ्या लॅबचा एनसीबीकडून पर्दाफाश केला गेला आहे. अटक करण्यात आलेल्या गँगस्टर चिकू पठाणकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगरीत असणाऱ्या आरिफ भुजवाला याच्या घरी एनसीबीनं छापेमारी केली होती. आरिफ भुजवाला सध्या फरार असून त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. अनेक महागड्या गाड्या देखील एनसीबीच्या हाती सापडल्यात. जे ड्रग्ज जप्त केले आहेत ते साखरेच्या पिशव्यांमध्ये ठेवण्यात आले होते. चिकू पठाण कुख्यात गुंड करीम लाला याचा नातेवाईक असून दाऊद इब्राहिमशी देखील त्याचे संबंध आहेत.